भविष्यवाणी पावसाची. यंदाच्या वर्षात किती पाऊस पडेल, कुठली पिकं चांगली येतील, देशात कुणाचं सरकार येईल, ह्या सगळ्याची भविष्यवाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळमध्ये करण्यात येते. पाहूया यंदा काय भवितव्य वर्तवण्यात आलंय ते. बुलढाण्याच्या भेंडवळ गावात गेल्या 350 वर्षांपासून पावसाच्या भाकिताची ही घट मांडणी केली जाते. दरवर्षी ह्या मांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. घटाच्या मध्यभागी 2 फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची 4 ढेकळे ठेवण्यात येतात. ही ठेवण्यात आलेली 4 ढेकळं पावसाच्या 4 महिन्यांचं प्रतीक मानलं जातं. त्यावर पाण्यानं भरलेला करवा अर्थात मातीचं भांडं ठेवण्यात येतं. करव्यावर पदार्थ मांडले जातात. दुसऱ्या दिवशी पहाटे या पदार्थांमध्ये झालेल्या सूक्ष्म बदलाचं निरीक्षण केलं जातं आणि त्यामधून भाकीत वर्तवलं जातं. यंदा वर्तवण्यात आलेल्या भाकितानुसार येत्या हंगामात खरीपातली ज्वारी, मूग, बाजरी, जवस ही पिकं व्यवस्थित येतील, तर कपाशी, तूर, उडीद, तीळ, भादली, वाटाणा ही पिकं कमी अधिक प्रमाणात येतील. रब्बीत गहू, हरभरा ही पिकं सामान्य असतील. जूनमध्ये पाऊस सुरू होणार असला तरी पेरण्या जुलैत होतील. जून पेक्षा जुलैमध्ये अधिक पाऊस पडेल आणि ऑगस्ट मध्ये सर्वाधिक पाऊस पडणार आहे, तर सप्टेंबर मधला पाऊस साधारण राहील. पीक परिस्थिती या वर्षी जी आहे ती सर्वसाधारण राहील. गेल्या वर्षीपेक्षा पिकाची परिस्थिती चांगली राहील आणि पावसाची जी परिस्थिती आहे ती सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा, गेल्या 2 वर्षापेक्षाही पावसाळ्याची परिस्थिती ठीक राहील. विशेष म्हणजे की गेल्या 2 वर्षात जे देशाची आर्थिक परिस्थिती जी विस्कटलेली होती ती सुद्धा या वर्षी कायम राहील, चांगली राहील असं भाकीत वर्तवलं जाते. जवळपास 450 वर्ष जुनी ही चंद्रभान महाराजांनी ही विद्या या आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितास्तव या ठिकाणी सांगितलेली आहे आणि याचा परिणाम असा आहे की हजारो शेतकरी या भेंडवळच्या मांडणी पाहण्याकरता आणि त्या पाहणी केल्यानंतर आपण काय वाण पेरलं पाहिजे, पीक परिस्थिती कशी राहणार आहे, पाणीची परिस्थिती कशी राहणार आहे, हवामान कसं राहणार आहे याच्यावरचा अंदाज बांधत असतात. पाऊस पिकाबरोबरच राजकारणाची भविष्यवाणीही भेंडवळमध्ये करण्यात येते. त्यानुसार देशाचा राजा कायम राहील असं सांगण्यात आलंय. त्याचबरोबर देशाचे शत्रू त्रास देतील मात्र संरक्षण मजबूत असल्यानं देशाला धोका नाही, आर्थिक स्थिती मजबूत राहील अशी भविष्यवाणीही वर्तवण्यात आली आहे. भेंडवळच्या या भविष्यवाणीसाठी शेतकऱ्यांबरोबरच बी बियाणं उत्पादकही मोठ्या संख्येनं उपस्थित असतात. ही भविष्यवाणी सहसा खोटी ठरत नाही असा दावा केला जातो. मयूर निकमसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.